लाइफ इज अ फुल सर्कल. कभी घूम के जब आएगा ना, आईस म्हणजे काय, आय सी ई. फार कमी वेळा त्या सरकारमधून उत्तर येतं. अमित भाई एक जे उत्तर देतात अजून. खडसे साहेब म्हणाले ईडी आणि सी डी, मी जरूर त्याच्यावर बोले. कारण दिल्लीमध्ये आमच्याकडे एक शब्द आहे आईस. आईसचा अर्थ माहिती आहे तुम्हाला? आईस म्हणजे बर्फ, हे तुम्हाला माहिती आहे. पण दिल्लीमध्ये आम्ही पार्लमेंटमध्ये आमचं आईस वेगळं असतं. पार्लमेंटला आलो की ते 300 असतात, आम्ही 100 असतो. मग एकामेकाच्या राज्याच्या गप्पा होतात. अरे कितने दान मिले, क्या हुआ? नाही नाही, थोडा दिन अंदर था. अरे क्यू क्या हुआ? नाही, मेरा आईस हो गया था. आईस हो गया था, ओके ओके. मग पुढच्या राज्याला जायचं. मग तो आईस म्हणजे काय? आय सी ई. इन्कम टॅक्स म्हणजे आय, सी म्हणजे सी बी आय, आणि ई म्हणजे ई डी. सबको आईस कर दिया है जो ऑपोजिशन में है, अशी परिस्थिती या देशात आहे. आणि उच्चांक म्हणजे मी तर देशमुख साहेबांचा तर वर्ल्ड रेकॉर्ड आहे. 109 वेळा मी पार्लमेंटमध्ये अनेक वेळा माननीय अमित शहांना विचारलेला प्रश्न आहे की माननीय अमित भाई आप बताइए. ते फर्स्ट रोला बसतात, मी सेकंड रोलाच असते, त्याच्यामुळे खूप जवळून बोलता येतं त्यांच्याशी प्रेमाने आणि आदराने. आणि ते बिचारे चांगले आहेत, बऱ्याच वेळा माझ्याशी चांगल्या शब्दात बोलतात. किंवा एखादं मी गोष्ट सुचवली की त्याचं उत्तरही देतात. फार कमी वेळा त्या सरकारमधून उत्तर येतं. अमित भाई एक जे उत्तर देतात अजून तरी. आणि मी त्यांना विचारलं की तुम्ही देशमुख साहेबांवर 109 वेळा, इट इज अ वर्ल्ड रेकॉर्ड, 109 वेळा रेड केली, मग 108 वेळा काहीच नाही मिळालं, मग परत परत बाबा इट इज अ वर्ल्ड रेकॉर्ड. कोणी कधी विचार केला आहे? मग भुजबळ साहेब असतील, किंवा नवाबभाईंचा काल वाढदिवस झाला, भुजबळ साहेब असतील, देशमुख साहेब असतील, किंवा आत्ता नवाबभाईंची फॅमिली असेल, कोणी याचं उत्तर देईल की त्यांच्या बायको कशातून गेली आहे, त्यांची मुलं कशातून गेली आहेत, कधी त्यांची नातवंड कशातून गेली आहेत? हे मला विचारा, मी सांगेन. शाळेमध्ये गेल्यावर त्या सगळ्यांच्या नातवंडांचे काय हाल, किंवा बाकीची मुलं काय बोलली आहेत, हे मी त्या मुलांकडून ऐकलेलं आहे. आणि कशासाठी? हे आईस तुम्हाला गंमत वाटते हो, पण भीतीपोटी सारखं उचलायचं आणि जेलमध्ये टाकायचं. लाईफ इज अ फुल सर्कल. कभी घूम के जब आएगा ना, तर या सगळ्या मुलांची आणि बायकांची हाय आहे ना, ती त्यांना भारी पडणारे लक्षात ठेवा. कारण का जो गलत है वो गलतच आहे. जो अन्याय यांनी त्यांच्या केलाय आणि त्यांनी जो पक्षासाठी त्याग केलाय, त्याच्यासाठी आय मस्ट सॅल्यूट हिम. नो कॉम्प्रमाइज. कत काही केलं नाही त्यांनी. त्यांनी पक्षाला किती विरोध झाला तरी चालेल, आम्ही बघू. पण त्यांच्या कुटुंबाला, म्हणजे आज पक्षाला काही कुणाशी देणं असेल तर या सगळ्यांच्या फॅमिलीज जी सफर झाली आहे ना, त्याच्यासाठी मला वाटतं पक्षांनी त्यांच्या बरोबर जेवढं जाय करता येईल ते केलं, तरी आपल्याकडून ते कमीच राहील. हे मला प्रांजळपणे आज या व्यासपीठावरनं कबूल करायचं आहे. कारण का त्यांची चूकच नव्हती.